नमस्कार मंडळी, कशा सगळे? तिकट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी. तर मंडळी, बरेच दिवस झाले पुढचं आपलं काही येत नव्हतं, तर आज आपण मुळ्यामध्ये चाललो आहे आणि तिकडे आपण बनवणार आहोत मस्तपैकी मटनचा रस्सा आणि फोपटी. तर चला मंडळी. किती किलो मटन आणलंय? 2 किलो. 2 किलो मटन काय टाकलंय? गरम मसाला टाकलाय. गरम मसाला, तिखट मसाला, चवीनुसार तिखट मसाला, हळद. हळद त्या आधी जरा मुरण्यासाठी ठेवायची. हा, 10-15 मिनिट. तर मंडळी, मटणाला पण सगळ्यात मसाले पण टाकलेले आहेत, ते सगळे मस्त एकजीव करून घ्यायचे मंडळी. तयारी चालू आहे. कांदा वगैरे कापतात, लसूण. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण लसूण टाकलंय. लसूण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा मस्त फ्राय करून घ्यायचं ना मस्त. आता गरम मसाला. तमालपत्र, दालचिनी, फूल, काळी मिरी. कांदा फ्राय करता करता ह्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकले मंडळी. लाल होईपर्यंत फ्राय करायचं ना. टोमॅटो, टोमॅटोवर किती होते? टोमॅटोवर कांदे, टोमॅटोवर कांदे किती होते? 2 किलोला टोमॅटो 1/2 किलो होते आणि कांदे 1/2 किलो. फ्राय झाले म्हणजे त्याच्यामध्ये टाकणार मटन, मॅरिनेट केलं होत्यावर तिखट मीठ हळद. बरं ना? आज मटन बरोबर कुशल कुठलीकडे पाहिजे मध्ये हलवायचा ना, लागू नये म्हणून. मस्त दिसतो. गरम पाणी कोण ठेवला मागाशी तो टाकलाय थोडा. काही वाटण टाकलं आहे ना मस्त तिखट मिठत मस्त. बरोबर परत गरम पाणी. आपला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं मंडळी. आणि आपण आता पोपटी पण लावणार आहोत आणि चिकन घेतलंय 2 मस्ती. किती किलो चिकन आहे? 2 किलो चिकन आहे. आणि आता टाकलं आपण तिखट. जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. गुड सांग. मसाला वगैरे टाकलेला आहे थोडं आपल्या चवीप्रमाणे. मीठ मी टाकलेलं. ओके, बासून तिखट टाकलेलं फक्त. तिखट हळद आणि आपली लसूण अद्रक पेस्ट चिकनला लावून घेतली. ओके, आणि असेल तर थोडं दही पण त्यामध्ये आपण घेऊ शकतो. चांगलं मिक्स करून घ्यायचं ना. पोपटीसाठी बाबडीचा पाळा काढतोय.
सांगितलं. आता मंडळी मटणमध्ये मटणाच्या रस्स्यामध्ये आता आपण टाकतोय मीठ चवीनुसार. सांगा सर भडका घेतलाय पोपट लावतोय. भामरूटचा पाला सर्व मडकेला असा गोल लावलेला आहे आणि आता ह्या आपल्या गावठी शेंगा आहेत. गावठी शेंगा आता टाकू त्याच्यावर मग नंतर चिकन आणि अंडी आपण ठेवू. शेंगा अशा टाकलेल्या आहेत आणि आता आपण चिकन त्यावर चिकन लावलेलं आहे आणि आता आपण त्यावर अंडी ठेवू. ती चिकनवर अंडी ठेवली ना का मग ती हालत नाही आणि मग फुटत पण नाही. अंडी लावून झालेले आहेत आणि त्यावर आता आपण परत सांगू. तर म्हणजे क्लिअर झाल्यानंतर आपण बघताय की आपण मीठ टाकतोय थोडं थोडं. शेंगा टाकून झालेले आहेत आपण फुल भरलेला आहे. आता याच्यावर आपण भांबरूटचा वर्ण पूर्ण पॅक करून देऊ म्हणजे आतील जी वाफ आहे ती बाहेर जातं का म्हणजे शेंगा आतल्यात त्या वाफेने पूर्ण शिजल्या पाहिजेत मस्त. आणि त्या शेंगाने एक भांबरूटच्या पाल्याची वेगळी टेस्ट येते. स्मेल पण असू द्यायला आणि एक वेगळीच चव येते शेंगाला. मी लावतो पोपटी बघा तो भरलाय. हा बारी छान तिखट मीठ एकदम मस्त कलर पण मस्त आहे. फक्त तिखट मीठ मध्ये बनवलंय मळ्यामध्ये मस्त की चिकनचा पीस बघा मस्त. मटन हा अशा प्रकारे मांडणी केली पाटी लावलेले आणि आता त्यावर आपण थोडा फाटी पेटण्यासाठी पेंडा टाकू. पेंड्यामुळे फाटी दोन तीन लगेच पेट आता म्हणजे आपली पोपटी 20 ते 15 मिनिटात रेडी होईल. तर मंडळी तोंडाला पाणी सुटलंय तुम्ही पण या जेवायला. तर मस्त असं मटण झालेलं आहे मग अशी चव घेतलंय एक नंबर. आणि एका साईडला मंडळी आपली पोपटीसुद्धा रेडी झालेली आहे. या पोपटीला मस्त असा सुवास सुटला मंडळी एक नंबर झाले बघा.
मस्त एकदम मस्त चल गोट्या थँक्यू कुशल चला या लवकर येतो.